नमस्कार, मी हर्षाली, बातमीपत्रात आपलं स्वागत. नजर टाकूयाच्या हेडलाईन्स. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित आरोग्य शिबिराला मोठा प्रतिसाद. आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन आणि शिवसेनेच्या वतीने रविवारी कर्जतमध्ये विद्यार्थी गुणगौरव सोहळा. वाशीतील शाळेच्या विरोधात मनसे विद्यार्थी सेनेचे आंदोलन. मराठीच्या मुद्द्यावरून कार्मेल स्कूल विरोधात मनसे विद्यार्थी सेना आक्रमक. कोल्हापूर कारागृहातील बंदीजनांना प्रथम क्रमांकाचा महाकरंड. एपीएमसी बाजारात वाढली जुन्नर हापूरची आवक. निकृष्ट सर्व्हिस रस्त्याच्या कामामुळे कानळे ग्रामस्थ आक्रमक. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खालापूर तालुका मनसेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या हृदयरोग, मधुमेह तपासणी आणि रक्तदान शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला. खोपोलीतील लायन्स क्लबच्या सभागृहात तालुका अध्यक्ष विजय सावंत यांच्या पुढाकाराने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या या शिबिरात ECG, BP, रँडम ब्लड शुगर, वजन, उंची आदी तपासण्या करण्यात आल्या. तज्ज्ञ डॉक्टरांनी यावेळी रुग्णांना मार्गदर्शन केले. या शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाल्याने तालुका अध्यक्ष विजय सावंत यांनी समाधान व्यक्त केले. आदरणीय नानासाहेब ठाकरे यांच्या आजच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आम्ही रक्तदान शिबिर याचं आयोजन केलेलं आहे. आणि तसंच माधव बाग यांच्याकडून आपण ECG, BP, रँडम शुगर अशा वेगवेगळ्या टेस्ट ते सगळ्यांसाठी मोफत ठेवलेल्या आहेत. या शिबिराला मनसेचे नेते अभिषेक दर्गे, महेश सोगे, बाळा दर्गे, सतीश गुडविंदे, विनीत मोडक, अतुल हडप, महेश पिंगळे, शेखर विचारे, अविनाश देशमुख, चेतन चोगले, सतीश येरुणकर, कौस्तुभ जोशी, सिद्धेश तोडगे, संजय तळवी, राकेश लाड, विनोद कदम, अमित जाधव यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली. शिवसेना कर्जत खालापूर मतदारसंघ आणि आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन यांच्या वतीने 10वी आणि 12वी मध्ये प्रथम 3 क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा रविवारी 18 जूनला आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी 10 वाजता कर्जत येथील यशोदा मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. प्रसिद्ध व्याख्याते प्रशांत देशमुख यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहे. आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या गुणगौरव सोहळ्यात 10वी आणि 12वी मध्ये प्रथम 3 क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान केला जाणार आहे. या सोहळ्याला शिवसेनेचे दोन्ही तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. रविवारी 18 जूनला सकाळी 10 वाजता होणाऱ्या या सोहळ्याला पालक आणि विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन कर्जत तालुका प्रमुख संभाजी जगताप आणि खालापूर तालुका प्रमुख संदेश पाटील यांनी केले आहे. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, कर्जत. वाशीतील शाळेत विद्यार्थ्यांनी जय श्रीरामाच्या घोषणा दिल्याने शाळेने 6 विद्यार्थ्यांना शाळेतून काढले होते. ज्या विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी केली ते इयत्ता 10वीच्या वर्गातील विद्यार्थी होते. शाळेने केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ मनसे विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी शाळेविरोधात आंदोलन करत शाळा प्रशासनाला जाब विचारला. मनसे विद्यार्थी सेनेने आक्रमक होत विद्यार्थ्यांना परत घेतले नाही तर तोडफोड करण्याचा इशारा दिल्याने शाळा प्रशासनाने त्या सर्व विद्यार्थ्यांना परत शाळेत घेतले आहे. मंडे को एक हिस्सा हुआ है कि बच्चे रिसेस के टाइम पे जोर से चिल्ला रहे थे, जिसके वजह से हम लोगों ने डिसिप्लिन एक्शन लिया है. पेरेंट्स को बुलाए थे, 4 बच्चों का पेरेंट्स आए थे और ये चिल्लाने के वजह से इट इज़ मैटर ऑफ कंसर्न बिकॉज ऑफ द इनडिसिप्लिन. दैट इज़ व्हाई वी हैव कॉल्ड द पेरेंट्स एंड मेंशन टू देम दैट दिस काइंड ऑफ बिहेवियर इज नॉट एक्सेप्टेबल. सेंट लॉरेंस शाळा या शाळेने जय श्रीरामच्या घोषणा दिल्यामुळे 10वीच्या 6 मुलांना निलंबित केलं होतं. तर आमची अशी मागणी आहे की जर आपण महाराष्ट्रात राहतोय, भारतात राहतोय, तर जय श्रीरामची घोषणा ही काय चूक होती किंवा काय हे होतं की ज्यांनी मुलांना शाळेतनं बाहेर काढलं
आमची अशी सरळ मागणी आहे की त्या मुलांना परत शाळा प्रशासनाने शाळेत बसून द्यावं व माफी मागावी। मनोज भिंगारडे, संवाद मराठी लाईव्ह, नवी मुंबई। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी। सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0192-26-69-12, 72-76-47-54। मनसेकडून खोपोलीतील कार्मेल कॉन्व्हेंट स्कूलला अल्टिमेटस देण्यात आलाय। स्कूलच्या मेन गेटवरील इंग्रजीत लावलेल्या मुख्य फलकावर 8 दिवसात मराठी फलक लावले नाही तर मनसे स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला। या प्रसंगी खालापूर तालुका विद्यार्थी सेना अध्यक्ष चेतन चोगले, मनसेचे तालुका उपाध्यक्ष महेश पिंगळे, सचिव अतुल हडप, विद्यार्थी सेना उपाध्यक्ष विनोद कदम, सिद्धेश आंबेकर, नयन खालापकर, अनिकेत वैद, चेतन राजपूरकर, कुशल दर्गे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली। शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र कारागृह विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने बंदीजनांसाठी घेण्यात आलेल्या पहिल्या राज्यस्तरीय जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज भजन आणि अभंग स्पर्धेत कोल्हापूर कारागृहाने प्रथम क्रमांक मिळवला। संघाला ज्ञानोबा तुकोबा महाकरंडक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले। स्पर्धेत एरवाडा पुणे कारागृहाचा संघ द्वितीय तर नाशिक कारागृहाचा संघ तृतीय आला। या संघांना अनुक्रमे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महाकरंडक आणि प्रमाणपत्र, संत शेख मोहम्मद महाकरंडक आणि प्रमाणपत्र देण्यात आले। नाशिक, नागपूर, कोल्हापूर, तळोजा, पुणे आणि अमरावती या संघात अंतिम फेरी झाली। पारितोषिक वितरण गृह विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांच्या हस्ते झाले। दोन्ही संस्थांच्या विद्यमाने आयोजित जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज राज्यस्तरीय अभंग व भजन स्पर्धा या कार्यक्रमाच्या समारोप समारंभानिमित्त या व्यासपीठावर उपस्थित अमिताभ गुप्ताजी, लेडीजी रिजन शालिंदर सोपीकरजी, स्पेशल आईजी अनिल मोरे पालकी सोळा प्रमुख, राजू त्यांच्या विनंतीचा मान घेऊन पालकी प्रमुख लोक आले, बाकीच्या ठिकाणीचे लोक आले, आपण आले, आपले सगळ्यांचे आभार मी व्यक्त करतो। आणि आता अतिशय वेगळा आणि सुंदर प्रोग्राम आता सुरू होणार आहे। संध्याकाळी खरंच आपण सगळे भेटणार आहे ते समारोप समारंभाला, तिथे इतर विचार आपण सगळे मांडणार आहे। पण स्पर्धा सुरू होण्याचे आधी मी सगळे जे स्पर्धक आहेत, पार्टिसिपंट आहेत, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीकांत खांबिया यांच्यासह उद्योजक विठ्ठल मनियार, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर जालिंदर सुपेकर, कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई, कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे, नंदकुमार बंड यांची प्रमुख उपस्थिती होती। राकेश खराडे, संवाद मराठी लाईव्ह, रसायनी। वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न फळ बाजारात मी अखेर कोकणातील हापूसचा हंगाम संपतात। जूनच्या सुरुवातीलाच जुन्नर हापूसच्या हंगामाला सुरुवात होते। बाजारात आता आवक वाढली असून 7 ते 8 हजार पेट्या दाखल झाल्या असून प्रति डझन 350 ते 700 रुपयांनी विक्री होत आहे। जून अखेरपर्यंत जुन्नर हापूस हंगाम सुरू राहील अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे। यंदा अवकाळी पावसाने सर्व प्रकारच्या आंब्यांच्या उत्पन्नाला फटका बसला आहे। आपल्या महाराष्ट्रातले सर्व आंबे आता संपलेले आहेत, गुजरातचा आंबा पण संपलेला आहे आणि आता जुन्नरच्या आंब्याची आता 1-2-3 दिवसापासून आवक जोरात चालू झालेली आहे। यंदा जुन्नरचा जो आंबा हंगाम आहे तो जवळजवळ 10-12 दिवस उशिरा चालू झालेला आहे आणि तो आता येणाऱ्या 20-25 दिवस चालेल। आज मार्केटमध्ये जवळजवळ 10,000 बॉक्सची जुन्नरच्या जुन्नर आंबेगाव ह्या परिसरातल्या आंब्याची आवक होती, ज्या मालाला आता शिवनेरी ब्रँड, शिवनेरी हापूस ब्रँड म्हणून तिथल्या शेतकऱ्यांनी
केंद्र सरकारकडे जी आय मानांकनची सुद्धा मागणी केलेली आहे. मनोज भिंगारडे, संवाद मराठी लाईव्ह, नवी मुंबई. मुंबई गोवा महामार्गाच्या दोन्ही बाजूंना असणारे नादुरुस्त सर्व्हिस रस्ते आणि त्या रस्त्यांना असणाऱ्या गटारांच्या अपूर्ण कामाबाबत कानडे ग्रामपंचायत सरपंच मुरलीधरपूर यांच्यासह ग्रामस्थ आक्रमक झाले असून ठेकेदाराने काम पूर्ण न केल्यास आंदोलनात्मक भूमिका घेणार असल्याचे सांगितले. कानडे गावालगत तसेच कानडेवाडा आणि उजेडे या गावांमधून मुंबई गोवा महामार्ग जात असून या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे सरपंच मुरलीधर गोई यांनी सांगितले. कानडे, कानडेपाडा आणि उजेडे गावच्या सर्व्हिस रस्त्याचे आणि सर्व्हिस रस्त्याला लागून असणारी गटारे अपूर्ण ठेवून लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. संबंधित ठेकेदार आणि प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप सरपंच मुरलीधर गोई यांनी केला आहे. सांगायचं तर गेल्या वर्षभरापासून आम्ही हा रस्ता तयार व्हावा म्हणून आम्ही प्रांत ऑफिस, तहसील ऑफिस, काही वरिष्ठ कार्यालय यांच्याकडे सातत्याने आम्ही पाठपुरावा करतोय, परंतु कोणीही आमच्या अर्जाची दखल घेत नाही. हे फार मोठं दुर्दैवी काम आहे, परंतु आज इथे खड्डे बुजवण्यासाठी आले तर आम्हाला जरा बरं वाटतं की आज तरी आपला रस्ता व्यवस्थित होऊन जाईल. परंतु आता खड्डे इथे भरताना अशी परिस्थिती आहे की आज खड्डे भरले की उद्याला लगेच ते निघून जातील आणि परवापासून परत खड्ड्यामधूनच जायचं आपण. मग असे खड्डे न भरलेले बरे ना. म्हणजे शासनाने असं सांगितलेलं आहे का ठेकेदाराला की तुम्ही माती पण नेऊन टाका, त्याच्यात काही अडचण नाही. तर अशा ह्या बेजबाबदार कॉन्ट्रॅक्टरचा आम्ही जाहीर निषेध करतो पहिला. किरण बांधणकर, संवाद मराठी लाईव्ह, पे. बातमीपत्रात आपण इथेच थांबतोय. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.